Good afternoon, student. This is your teacher Shraddha. Today, in the natural resources, air, water, and land, we will see the crude oil. Forest on land, buried underground due to the great upwell that took place on the earth many age ago. After that, the process of formation of a fossil fuel from the remain of living things to place underground. We get fuel like petrol, diesel, kerosene, paraffin and other fuel material like tar and wax from the fossil fuel called crude oil. म्हणजेच एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उल्थापालथीमुळे जमिनीवर जंगले भूगर्भात जमिनीवरील जंगले जी होती ती भूगर्भात गाडली गेली. त्यानंतर सजीवांच्या मृत अवशेषांपासून जीवाश्म इंधन म्हणजेच फॉसिल फ्युअल बनण्याची प्रक्रिया भूगर्भात घडली. खनिज तेल म्हणजेच क्रूड ऑइल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही इंधने, तर डांबर म्हणजे टर, मेण म्हणजे वॅक्स यांसारखे उपयुक्त पदार्थ मिळतात. म्हणजे क्रूड ऑइल कसं बनतं हे येथे सांगितले आहे. आता नेक्स्ट आहे हा चार्ट बघा. ह्याच्यामध्ये लँड, पोर्टेबल वॉटर, ऑक्सिजन किती परसेंटेज आहे अर्थवर ते सांगितलं आहे. लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन द अर्थ अँड सो डू मॅन. म्हणजे लिव्हिंग थिंग्स इकडचे जेवढी सजीव प्राणी जमिनीवर, पाण्यावर आणि हवेत राहतात ते सगळेजण ह्या लँड, वॉटर आणि एअर वापरतात. हाउएव्हर द पोर्शन ऑफ दीस रिसोर्सेस दॅट आर ॲक्च्युली पुट टू द यूज आर व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द होल अर्थ टू द फॉलोइंग टेबल जे आत्ताच मी तुम्हाला वाचून दाखवलं. म्हणजे काय, या घटकांचा मानव देखील संसाधने म्हणून वापर करतो आणि या संसाधनाचा प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात आपण ही संसाधने वापरतो. इवन इन दिस स्मॉल प्रपोर्शन द रिसोर्सेस शोन्स इन द अबोव टेबल ॲज अ सफिशियंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. सगळ्या सजीव सृष्टीसाठी ही हे जे प्रमाण आहे उपलब्ध जमीन, पाणी आणि ऑक्सिजनचे हे खूप सफिशियंट आहे, म्हणजे पुरेसं आहे हे प्रमाण. इट इज नेसेसरी, व्हेरी मच नेसेसरी फॉर द मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड. म्हणजे फक्त मानवाने स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. इन अदर वर्ड्स ही मस्ट यूज द रिसोर्सेस ज्युडिशियली. ज्युडिशियली म्हणजे ते गरज असेल तेवढेच ही संसाधने वापरली पाहिजेत, जास्त संसाधने वापरू नयेत. दे आर मेंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स अँड नॉट जस्ट फॉर अ मॅनकाइंड. आपली ही जी संसाधनं आहेत हे फक्त माणसासाठी नाही आहे, तर माणसाबरोबर इतर सजीवांची देखील आहेत ह्याचा भान ठेवून आपण आपली अवेलेबल संसाधने, रिसोर्सेस वापरणं गरजेचं आहे. इन्स्टिट्यूट ॲट वर्क. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD वॉज एस्टॅब्लिश इन 1875 फॉर स्टडी द वेदर इन द इंडियन सबकॉन्टिनेंट. म्हणजेच भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था 1857 स्थापन करण्यात आली. द मेन फंक्शन ऑफ दिस इन्स्टिट्यूट इज टू ऑब्झर्व द वेदर अँड टू मेक द वेदर फोकास्ट. म्हणजेच ही संस्था हवामानाचे निरीक्षण करून हवामानाविषयक अंदाज वर्तवण्याचे मुख्य काम करते. दिस इन्स्टिट्यूट इज ऑल्सो कंडक्ट द रिसर्च रिलेटेड टू द चेंजेस इन वेदर, मेक्स फोरकास्ट अबाउट द रेन अँड स्टडीज द डेव्हलपमेंट रिलेटेड टू ग्लोबल वॉर्मिंग.
Now we will see what we learned, म्हणजे आपण काय शिकलो. The elements available in the nature which fulfill the basic needs of a living things are called natural resources. Air, water, land are the important natural resources. Soil has both biotic and abiotic constitute. There are many constituents of air such as nitrogen, oxygen, carbon dioxide, dust particles, etc. The ozone layer is a protective shell. Natural resources should be used carefully. These things we have learned. This is very important. You have to write all these things in your notebook and send me on WhatsApp. That's it for the day. Thank you.